गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते भव्य दिव्य फूल टाकण्याचा कार्यक्रम होणार आहे. गडाचे महंत शिवाजी महाराज यांना सप्ताहाच्या ठिकाणी जाण्यासाठी थेट हेलिकॉप्टरचं नियोजन करण्यात आलंय. येणाऱ्या भाविक भक्तांसाठी सुसज्ज असा मंडप उभारून भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी रंजनाची जमिनीमध्ये ठेवून नियोजन करण्यात आलंय. तसेच येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून स्वच्छतेच्या अनुषंगाने जवळपास 15 ते 20 शौचालय उभारण्यात आले आहेत. या सप्ताहामधून सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन एक वारकरी संप्रदायाची पताका समोर ठेवत सर्व समाजाने एक दिलाने वागावे असा संदेश देण्यात येणार आहे असं गावकऱ्यांनी म्हटलंय. कशा पद्धतीने तयारी झाली आहे, काय म्हणतात गावकरी, पाहूयात याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे बीडचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी. लक्षात आलं म्हणजे आता काहीतरी आगळे वेगळे करायचं ना, आणि मंत आणण्याकरता म्हणलं आता इथून तिथं जाण्यापेक्षा त्यांना हेलिकॉप्टर आणू आणि त्याची तयारी आता जोरदार चालू आहे. आता सध्या आम्ही जिथे उभा आहेत तिथे हेलिकॉप्टरचंच पटांगणे, तिथे थोडं पाणी मारतो, त्याच्यानंतर ते डबाई करून घ्यायची म्हणून त्याच्याला, आणि 4 तारखेला सुरुवात आहे ना फुलं टाकण्याचा कार्यक्रम आहे, तिथे बाबा येणार आहेत. पूर्ण लोकांची भावना अशी आहे की चांगल्या पद्धतीने जाऊन चांगल्या पद्धतीने चाललेले आहे. जे काही कामं झालेले आहेत हे पूर्ण आतापर्यंत ठीकच झालेले आहेत, आणि काही भाग शिल्लक जे राहिले आहेत त्या कामाची आम्ही व्यवस्था चालूच आहे. जे काय मंडपमधले कामं, बाहेरले कामं, नारळाचे याचे दे हे दिलेले बाहेर पंक्तीचे कामं, हे सारी व्यवस्था आपापली माणसं पाठवलेली आहेत. बाकी काही एवढं काही काही काम शिल्लक राहिले नाही आमच्या याच्यातून, आणि जे राहिलेले कामं आहेत ते आम्ही करूच राहिलेलो. आत्ताच आमच्या ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं आहे त्यांच्या त्या पद्धतीने सगळं नियोजन चालू आहे. आता या ठिकाणी या सप्ताहाचं नियोजन करताना 11 कमिट्या स्थापन केलेल्या आहेत. हा नगद नारायण महाराज जन्मगाव आहे, आणि त्यांच्या जन्मभूमीवर हा 71 वा सप्ताह होत आहे, आणि सगळ्या गावांना खूप मोठा आनंद झाला आहे आणि आनंदात उत्साह सगळे करत आहेत. आणि येणाऱ्या भाविकांसाठी जेवणाची, राहण्याची, पाण्याची अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने आणि या ठिकाणी व्यवस्था करण्याचं काम चालू आहे. आमच्या जवळपास 10 कमिट्या आहेत, तर पार्किंगपासून तर वाहणारापर्यंत कमिट्या आहेत. त्याच्यात पार्किंगची कमिटी, पाण्याची कमिटी, वर हिंडणारे जे हे त्यांची कमिटी, काही गोडाणामध्ये स्वयंपाकापाशी काही कमिटी आहेत, काही बाहेरून येणाऱ्या ज्या पंक्ती आहेत त्या कमिटी आहेत, तर त्या बाहेरून येणाऱ्या कमिटीत मी तिथं काम करणार. व आलेले पाहुणे त्यांचा सत्कार, पाणी गिणे, त्यांच्या पंक्तीचे जे आलेलं मटेरियल ते उतरून घेणं आणि या वास्तशीर लोकांना वाढ करणं. योगेश काशीद, स्टार महाराष्ट्र न्यूज, बीड.